महाराष्ट्र राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक आणि ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसं जगावं याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून दिलंय. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे ते होते. त्यांचं कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा आणि रूढी परंपरा यावर ते टीका करत असत. समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबांनी दिली. लहानपणापासूनच गुरे राखणं, नांगर चालवणं, शेतीवाडी करणं अशी कामं त्यांना आवडायची. सोबतच स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण राहिलाय. त्यांच्या स्वच्छतेच्या याच गुणाला प्रेरित होऊन आर पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावानं ग्राम विकास अभियानास सुरुवात केली होती. ग्रामीण जनतेचं आरोग्यमान उंचावण्यासाठी आर पाटलांनी सन 2000 आणि 2001 दरम्यान गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं. या ग्राम विकास अभियानांतर्गत शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, सोबतच वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचं नियोजन आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन यासारख्या विभागात काम करून कितीतरी गावांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ग्राम विकासाचा पाया मजबूत केला. संत गाडगेबाबा ग्राम विकास अभियानाचं प्रशासकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कौतुक झालं. शिवाय तेव्हाच्या आघाडी सरकारच्या महत्वाच्या कामगिरींमध्ये या स्वच्छता अभियानाचा समावेश करण्यात आला होता. या ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विविध ग्रामपंचायतींना पुरस्कारही देण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये आर पाटलांकडे ग्राम विकास मंत्रीपद असताना त्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान गावागावांमध्ये राबवून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती आणि त्यानंतर आरआरआबांना आधुनिक गाडगेबाबा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आरआरआबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक योजना राबवल्या आणि अनेक महत्वाचे कठोर निर्णय देखील घेतले. परंतु त्यांनी राबवलेल्या संत गाडगेबाबा ग्राम विकास अभियानामुळे आबांनी सर्वात कमी वयात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास केला.